बालमित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण सममूल्य अपूर्णांक कसे तयार करायचे याविषयी माहिती घेतली ते सममूल्य अपूर्णांक तयार करत असताना त्यामध्ये आपण विशिष्ट छेदा एवढा असणारा समूल्य अपूर्णांक कसा तयार करायचा याविषयी माहिती घेतलेली होती त्या व्हिडिओनंतर आज आपण पाहत आहोत समछेद व भिन्नछेद अपूर्णांक समछेद अपूर्णांक आणि भिन्नछेद अपूर्णांक म्हणजे काय तर याच्या नावामध्येच याचा अर्थ धरलेला आहे समछेद म्हणजे ज्याचा छेद समान आहे असा अपूर्णांक भिन्न छेद भिन्न छेद म्हणजे असा पूर्णांक की ज्याचे छेद भिन्न म्हणजेच वेगवेगळे आहेत तर हे समछेद अपूर्णांक आणि भिन्न छेद अपूर्णांकांच्या व्याख्या या ठिकाणी आपण पाहूया ज्या पूर्णांकांचे छेद समान असतात त्यांना समछेद अपूर्णांक असे म्हणतात म्हणजे ज्या पूर्णांकांक छेद समान असतात त्यांना समछेद अपूर्णांक असे म्हणतात ही व्याख्या आपल्याला पाठच करून ठेवायची आहे जसे छेद सहा दोन छेद सहा पाच छेद सहा या ठिकाणी आपण पाहू शकतोय की या तिन्ही अपूर्णांकांचे छेद हे समान सा, आहेत म्हणजे सहा 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 अशा पद्धत छेद समान आहेत अशा पद्धतीनं ज्या पूर्णांकांचे छेद समान असतात त्यांना समछेद अपूर्णांक असं म्हणायचं या ठिकाणी दुसरी व्याख्या आहे ज्या अपूर्णांकाचे छेद भिन्न असतात त्यांना छेद अपूर्णांक असे म्हणतात जसे दोन छेद पाच तीन छेद चार छेद सात या ठिकाणी आपण पाहू शकतो की ज्या पूर्णांक छेद भिन्न असतात भिन्न म्हणजे वेगवेगळे त्यांना भिन्नछेद अपूर्णांक असं म्हणतात या ठिकाणी अपूर्णांकांचं निरीक्षण केल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की पहिल्या अपूर्णांकाचा छेद पाच आहे दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद चार आहे आणि तिसऱ्या अपूर्णांकाचा छेद सात आहे अशा पद्धतीनं ज्यावेळी छेद वेगवेगळे असतात त्यावेळी त्यांना भिन्नछेद अपूर्णांक आणि ज्यावेळी छेद समान असतात त्यावेळी त्याला ते ते समछेद अपूर्णांक असं म्हणायचं आता आपण समछेद भिन्नछेद अपूर्णांकांचे समछेद अपूर्णांकामध्ये रूपांतर कसं करायचं याविषयी माहिती घेऊया बालमित्रांनो आता आपण संछेद व भिन्नछेद अपूर्णांक म्हणजे काय याचे अर्थ आणि त्याची व्याख्या समजून घेतले त्याची उदाहरणं देखील आपण पाहिली आता आपण भिन्नछेद अपूर्णांकांचे समछेद अपूर्णांकात रूपांतर कसे करायचे याविषयी माहिती घेऊया या ठिकाणी भिन्नछेद अपूर्णांक मी लिहून घेत आहे या ठिकाणी पहिला अपूर्णांक घेतला आहे दोन छेद पाच आणि दुसरा अपूर्णांक घेतलेला आहे चार छेद सात या ठिकाणी प्रश्न तयार करूया दोनशे पाच व छेद सात या पूर्णांकांचे या पूर्णांकांचे समच्छेद अपूर्णांकात रूपांतर करा प्रश्न आहे छेद पाच व चार छेद सात या अपूर्णांकांचे समछेद अपूर्णांकात रूपांतर करा आता या ठिकाणी पण व लिहून घ्या दोनशे पाच व चारशे सात या पूर्णांकांचे समछेद अपूर्णांकात रूपांतर करा आता दिलेले अपूर्णांक हे भिन्न छेद आहेत कारण त्यांचे छेद हे वेगवेगळे आहेत आता समछेद अपूर्णांकामध्ये रूपांतर कसं करायचं तर पहिल्या पूर्णांकाचा छेद आणि दुसऱ्या पूर्णांकाचा छेद यांच्या पटीतील संख्या शोधायची आपण या ठिकाणी उत्तरा सुरुवात करूया पाच व सातच्या पट्टीतील पाच व सातच्या पट्टीतील समान संख्या आता जरा विचार केला तर पाच व सातच्या पट्टीतील संख्या पट्टीतील संख्या म्हणजे पाढ्यातील किंवा त्याच्या पट्टीतील संख्या आपण पाच आणि सातचा पाढा जर मनातल्या मनात म्हटला तर आपल्याला असं लक्षात येतं की पाच एक पाच पाच दहा पाच एक पंधरा पाचशे वीस पाच पंचवीस पाच सत् तीस पाच ते पस्तीस आणि सातच्या पाड्यामध्ये देखील पस्तीस येतं सात एक सात साधून चौदा सात एकवीस सात सातशेक अठ्ठावीस साता पाच पस्तीस म्हणजे आपण जर विचार केला तर पाच आणि सातच्या पट्टीमध्ये येणारी लहानात लहान संख्या बघा काय म्हणते जवळची संख्या आपण शोधूया पाच व सातच्या पट्टीतील समान संख्या आपल्याला पस्तीस मिळालेली आहे तर ती आपण लिहून घेतली आता दोन्ही छेदांच्या पट्टीतील समान संख्या शोधल्यानंतर आपल्याला माहिती आहे की आपण समूल अपूर्णांक करत असताना छेद बदललेला आहे तर तो, तो, तो बदलण्यासाठी कशा पद्धतीने कृती करायची हे देखील माहिती घेतलेली आहे आता प्रथम आपण दोन छेद पाच हा पूर्णांक लिहून घेतला आता दोन छेद पाचचा छेद आपल्याला पस्तीस करून घ्या जो दोन्ही छेदांच्या पाड्याचं समान संख्या जी शोधली तेवढ्यामध्ये प्रत्येक छेदाचं रूपांतर करा म्हणजे पाचचं पण पस्तीसमध्ये रूपांतर करायचं आणि सातचं सा पण पस्तीसमध्ये करायचं कसं करायचं दोन छेद पाच या ठिकाणी पाचला पस्तीस करण्यासाठी गुणिले सात करावं लागतं त्याच पद्धतीने वरती देखील छेदाला गुणिले सात बेसती चौदा सत्ते पस्तीस तर या ठिकाणी पहिल्या अपूर्णांकाचा आप आपण छेद पस्तीस करून घेतलेला आहे याच पद्धतीनं दुसऱ्या अपूर्णांकावरती देखील क्रिया आपल्याला करणं गरजेचं आहे दुसरा अपूर्णांक आहे चार छेद सात पाच च्या सातच्या पटेची समान संख्या आपण पस्तीस शोधलेली होती आता या सातला देखील आपण पस्तीस मध्ये रूपांतरित करून घेऊया सातला पस्तीस करण्यासाठी पाच गुणावं लागतं साता पाच पस्तीस म्हणून वरती देखील पाच गुणाल सममूल्य अपूर्णांक करत असताना पाहिलेलं होतं की अंशाला व छेदाला समान संख्येने बुडलं तरच त्या अपूर्णांकाची किंमत समान राहते संक्षेद अपूर्ण भिन्नछेदापूर्णांकांचे संछेद अपूर्णांकामध्ये रूपांतर करत असताना त्यांची किंमत बदलू नये यासाठी ते अंशाला व छेदाला समान संख्येनच गुणायचं चारा पंचे वीस साता पाच पस्तीस आता या ठिकाणी दोन्ही अपूर्णांकांचे आपण छेद समान करून घेतलेले आहे तर अशा पद्धतीने आपण म्हणू शकतो की दोन छेद पाच व चार छेद सात चे चौदा छेद पस्तीस व वीस छेद पस्तीस हे संच्छेद अपूर्णांक आहेत पुन्हा एकदा गणित हे समजून घेऊया आपण बघा काय केलेलं आहे आपल्याला दोन अपूर्णांक दिलेले होते छेद पाच व चारशे सात आणि या पूर्णांकाचे पूर्णांकात रूपांतर करा म्हणून सांगितलेलं होतं छेद दोन्हींचे दोन्हींचे छेद वेगवेगळे वेग वेग होते ते समान करायचे होते म्हणून आपण पाचच्या व सातच्या पट्टीतील समान संख्या शोधली पस्तीस आता समान संख्या पस्तीस शोधल्यानंतर पाचसं रूपांतर आपण पस्तीसमध्ये केलं त्यासाठी सातनं गुणाव लग लागत होतो म्हणून वरती देखील अंशाला सात न गुंड त्यावेळी दोनशे पाचसं रूपांतर चौदाशे पस्तीसमध्ये झालं त्याच पद्धतीनं दुसरा पूर्णांक चार होता चारशे सात याचं देखील पस्तीसमध्ये रूपांतर करायचं होतं म्हणून आपण सातला पाच न गुंडलं म्हणून वरती देखील पाचनं चार पंच वीस साता पंचा पस्तीस वीसशे पस्तीस अशा पद्धतीनं दोनशे पाच आणि चारशे सातचे चौदाशे पस्तीस आणि वीसशे पस्तीस हे संच्छेद अपूर्णांक आपल्याला प्राप्त झालेले आहेत आणखी एक उदाहरण आपण याच पद्धतीचं पाहूया दुसरं उदाहरण आपण पाहतोय दोन छेद सात व पाच छेद चौदा चे समछेद अपूर्णांकात रूपांतर करा दोनशे सात व पाचशे चौदा जे संच्छेद अपूर्णांकात रूपांतर करा अशा पद्धतीचा प्रश्न आहे आता आपण जर विचार केला तर पहिल्याचा छेद सात आहे दुसऱ्याचा छेद चौदा आहे आणि आपल्याला असं आढळून येतं की सातच्या पट्टीमध्येच चौदा आहे त्यामुळं छेद या ठिकाणी बदलणं गरजेचं नाही तर केवळ इथला छेद बदलणं गरजे म्हणजे सातचं रूपांतर आपल्याला चौदामध्ये करायचं आहे त्यामुळं छेद सात आपण असं म्हणू शकतो कि चौदा ही संख्या सातच्या पट्टीत आहे चौदा ही संख्या सातच्या पट्टीत आहे चौदा ही संख्या सातच्या पट्टीत आहे त्यामुळे ला फक्त चौदामध्ये रूपांतरित करून घेणं गरजेचं आहे दोनशे सात या पूर्णांकाचा छेद चौदा करायचा आहे सातला किती न गुण्या दोन चौदा होते तर सात दोन्ही चौदा त्यामुळे दोन गुणायचं वरती देखील दोन न गुण सा या बे दोन्ही चार सात दोन्ही चौदा आता दोन दोनशे सातचा छेद या ठिकाणी आपण चौदा करून घेतलेला आहे आणि दुसरा पूर्णांकाचा छेद चौदा आहेस त्यामुळं दोन छेद सात व पाच छेद चौदा चे चारशे चौदा व पाचशे चौदा चारशे चौदा दोनशे सहतर रुपांतर आपण पाचशे चारशे चौदामध्ये केलं पाचशे चौदा काय पाचशे चौदा आहे तसा लिहिला पाचशे चौदा हे संच्छेदा पूर्णांक आहे तर अशा पद्धतीनं आज आपण संच्छेद म्हणजे काय भिन्नछेद अपूर्णांक म्हणजे काय आणि भिन्नछेद अपूर्णांकांचे संच्छेद रूपांतर कसं करायचं त्यामध्ये आपण पाहिलं की छेद वेगवेगळे असतील तर छे, छे छेदांच्या पट्टीतील समान संख्या शोधायची आणि तेवढ्यामध्ये त्या संख्येमध्ये त्या छेदाचं बदल करायचा छेद बदलत असताना छेदाला गुंतताना त्या संख्येनं अंशाला देखील गुणं गरजेचं असतं अशा पद्धतीनं संच्छित आपण भिन्छ अपूर्णांकाचे संक्षित अपूर्णांकात रूपांतर कसे करायचं याविषयी आज आपण माहिती पाहिली धन्यवाद